आज आपण बघणार आहोत की तो मला BCA जर करत असं करायचा विचार असेल तर BCA मध्ये काय शिकवता हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आज या शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की BCA मध्ये काय शिकवतात, जे की बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये। तर जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला बघूया की BCA मध्ये काय शिकवतात। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रॅक्टिकल नॉलेज। जो BCA कोर्स आहे हा जास्त कर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्या लँग्वेजेस असतात कम्प्युटरच्या त्या शिकवल्या जातात, त्याचं प्रॅक्टिकल्स जास्ती तुमच्याकडून करून घेतलं जातं। त्यानंतर दुसरी गोष्ट मी आत्ता सांगितलं जसं प्रोग्रॅमिंग खूप असते, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस तुम्हाला खूप शिकवलं जातं ज्याद्वारे तुम्ही डेव्हलपर चांगले होऊ शकता। त्यानंतर एक कम्युनिकेशन स्किल, आता तुम्ही एकदा डेव्हलपर वगैरे झाला तर त्या प्रोजेक्टसाठी त्यासाठी क्लायंटशी वगैरे तुम्हाला कसं बोलायचं, काय करायचं, प्रोजेक्ट कसे हँडल करायचे, त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स शिकवलं जातं ज्याद्वारे तुम्ही क्लायंटला चांगल्या प्रकारे हँडल करू शकता। त्यानंतर आहे डिजिटल मार्केटिंग। तर जे BCA कोर्स आहे यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंगविषयी खूप चांगलं शिकवलं जातं की ज्याद्वारे तुम्ही कसे डिजिटल मार्केटिंग कशी करायची आहे ते तुम्हाला यामध्ये शिकवलं जाईल। त्यानंतर आहे वेब डेव्हलपमेंट। BCA मेन जो पॉइंट आहे तो आहे वेब डेव्हलपमेंट। BCA केल्यानंतर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये खूप करिअर ऑप्शन असतात BCA नंतर, ज्याद्वारे तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता।